योगा योग आहे माझा. आता कधीच झालं नाही, जेवढं मंत्रिमंडळाची यादी वाचली फक्त मी एकमेव मंत्री असा आहे की रिपीट खातं मला भेटलं. ब्रेक के बाद चार महिने थांबलो मी. काय झालं चार महिन्यात तुम्ही पाहिलं, काय दाढी काय डोंगर सगळं पाहिलं, दाढी ओके सब कुछ ओके, काय काय टीका झाल्या आपल्यावर. पण आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक 35 वर्ष एक घेता एक नेता, इतरांसाठी 1760 आमच्यासाठी एकच हिंदुदय सम्राट, ते म्हणजे हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची पूजा करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. कोण गुलाबराव पाटील, कुठला गुलाबराव पाटील, अरे माझा बाप दादा माझा कापूर कंजोबारी ग्रामपंचायतचा सदस्य नव्हता. 1982 साली पानटपरी चालवणारा गुलाबराव पाटील तुमच्या समोर मंत्री म्हणून बोलतोय, ही फक्त बाळासाहेबांची किमया आहे. बाळासाहेब ठाकरे जी ने तीर कमान से छोड़ा, पापी लोगों का उसने कमर तोड़ा, मुंबई नगरी में बैठे थे हिंदुओं के राजा, अपनी हिफाजत करनी है तो शिवसेना में आ जा, इसीलिए तो दौड़ रहा है छत्रपति का घोड़ा, पापी लोगों का कमर बाला साहब ने तोड़ा. क्या बाला साहेबांची आम्ही शिवसैनिक आहोत. आता आमच्यावर बरेच लोक टीका करतायत, उद्धव साहेबांनी आमच्यावर बोललं तर आम्हाला काय वाटणार नाही, पण ते संजय राऊत सारखा माणूस आमच्यावर टीका करतो. आमच्या मतावर तू निवडून आलाय, आयुष्यात कधी ग्रामपंचायतचा मेंबर झाला नाही, ग्रामपंचायत मध्ये कसं येड म्हणून निवडून यावं लागतं तुला माहित नाही, आणि तू आम्हाला शिकवत. खरं म्हणायला गेलं तरी बाळासाहेबांची पुण्या आहे की आमच्यासारखे सर्वसाधारण लोक या पदापर्यंत पोहोचले. आणि फक्त एवढं सांगितलं की आपण ज्या मार्गाने आपला पक्ष मोठा केला आहे, भगव्या विचाराने जो पक्ष मोठा केला आहे, त्या विचारालाच आपल्याला जोडावं लागेल, ही आमची चूक आहे का? या काँग्रेस राष्ट्रवादीशी आयुष्यभर आम्ही लढाया केल्या, त्यांच्याशी भांडलो, त्यांच्याबरोबर आम्हाला मांडीला मांडी लावून बसतो योग्य नाही हे सांगितलं म्हणून आम्ही चूक केली का? आम्ही काही सहज आमदार झालो नाही, खासदार झाले नाही राऊत सारखे, वर्ष वर्ष जेल मध्ये राहिलेले लोक आहोत आम्ही. 92 राईट मध्ये आम्ही तिघा भाऊंचा बाप जेल मध्ये होता, 302 307 151 107 73 या सगळ्यात 156 कुठले कर्म सांगू तुम्हाला. त्याच्या बाया रचले आहे ना, यांचं खातं आहे. सगळ्यात जास्त पाण्याचा संबंध जर कुणाशी येत असेल तर तो महिलांशी येतो, आणि त्यांचा घरचा जरी राष्ट्रवादीचा असला महेश दादा, तरी तुम्ही त्यांना पाणी पाजताय, ते 100% त्यांना पाणी पाजून तुम्हाला मत दिल्याशिवाय राहणार नाही. आजकाल या मतदारसंघामध्ये काय झालंय मला काही कळत नाही, जो उठतो तो शेर वाटण्याच्या लावामध्ये पडलाय. मागच्या गावामध्ये दहेगावमध्ये आम्ही गेलो, त्या ठिकाणी प्रचंड गर्दी, लोकांमध्ये उत्साह, लोकांना काय हवंय, आमचा आमदार कसा हवाय, आम्हाला भेटतो, आमच्याशी बोलतो, आमचं काम करतो, आमचं पाणी देतो, आमचं रस्त्याचं काम करतो, आमचं दवाखान्याचं काम करतो. हा माणूस पूर्ण फिट आहे. कोरोनामध्ये सगळ्यात जास्त काम करणारा सातारा जिल्ह्यामधला एकमेव तुमचा आमदार आहे. अरे पैसे तर टाटा बिर्ला जवळ आहे, पैसे तर अदानी जवळ आहे, अंबानी जवळ आहे, पण देण्याची दानच लागते, खर्च करायची दानच लागते. साखरेच्या पोत्यावर बसणं सोपं आहे, पण साखर खाणं मार्केटही नाही, त्याची शुगर आहे. पण आमच्या महेश दादानी कोरोनाच्या काळामध्ये दुःखी माणसांना मदत केली. कोण म्हणता तुम्ही श्रीमंत नाही, अरे तुम्ही अंधारी अदानी आहात, तुम्ही अंबानी आहात. जो कोरोना मधून वाचला तोच खरा अदानी, तोच अंबानी. चांगले चांगले पैसेवाले गायक झाले, ओम फट कोणीच राहिलं नाही. केली नावाचा ठाण्याचा नगरसेवक 1200 कोटी रुपये व्हाईट प्रॉपर्टी असलेला नगरसेवक वाढला, तेव्हा त्याच्या बायकोनी मोबाईल वरून त्याची अंतवैदी पाहिली. झोपडीमध्ये राहणाऱ्या बिल्लाला कोरोनाने टच पण नाही केलं. मुंबईमध्ये 6व्या माळ्यावर 6-6 महिने त्या कस्तुरी लोक खाली आले, कोरोना वाटत पाहत आलो, आओ आओ भाई आओ. आता काही पकडला
की सोडलंच नाही. लग्नामध्ये निमंत्रण दिलं तर सांगायचं येऊ नका, आम्ही करून घेऊ. कोणी मेला तर सांगायचं कशाला येत आहे तुम्ही, आम्ही करून घेऊ. बहिणीला भावाने विसरलं, विसरलं आईला मुलाने विसरलं, चुप्यानं मामाला विसरलं, असा तो आजार होता. दोन आजार मी माझ्या आयुष्यात पाहिले, एक चिकन गुनिया आणि एक कोरोना. त्याचं कामकाज काही दिवसामध्ये आपल्या विभागामध्ये सुरू होणार आहे. आमदार मोदयांनी सांगितल्याप्रमाणे या विभागामध्ये जो पाण्याचा बॅकलॉग आहे, तो पिण्याचा असेल किंवा सिंचनाचा असेल, त्याच्या बाबतीमध्ये मागच्या काळातला आणि या काळातल्या बाबतीमध्ये त्यांनी सगळं विवरण आपल्यासमोर मांडलं. तर म्हणाले की राजकारणामध्ये माणूस तीन गोष्टी करत लढत असतो, गटर वॉटर आणि बेटर, आणि याच्यावरच सगळं राजकारण पृथ्वीसारखं गोल फिरत असते. निवडून येण्याच्या पूर्वी सगळेजण आश्वासनं देत असतात आणि निवडणूक संपल्यानंतर म्हणायचं असतं की आश्वासनं दिलेली पाच वर्षात पूर्ण करायची असतात. आज योगायोगाने आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सगळ्यात मोठी क्रांती जर कुठल्या विभागामध्ये सुरू असेल तर ती पाणी पुरवठा विभागामध्ये सुरू आहे. जलजीवन मिशन नावाचं एक योजना या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये लागू झाली. गॅस शेअरिंग कशामध्ये आली, 50% पैसे राज्य सरकारचे आणि 50% पैसे केंद्र सरकारचे, 10% लोकवर्गणी अशा माध्यमातून या योजनेचं कामकाज या ठिकाणी सुरू झालं. आज आपण बघत असाल आपल्या आमदार महोदयांनी असं एकही गाव आपल्या मतदारसंघामध्ये ठेवलं नाही की ज्या गावामध्ये पाण्याची योजना मंजूर नाही. पण आमच्या लक्षामध्ये आलं की DPR तयार करण्याकरता पूर्ण डिपार्टमेंटला आम्ही मागं लावलं, आमदारांचे प्रस्ताव आमच्याकडे यायला लागले, मंजुरी करता आम्ही प्रयत्न केले, टेंडर काढले, वर्क ऑर्डर काढले. एक दोन नाही, या महाराष्ट्रामध्ये 38,000 गावांना पाणी पुरवठा योजना मंजूर करण्याची जबाबदारी गुलाबराव पाटलांकडे होती, ती मी पूर्ण पार पाडली. पण गावातला पडलेलाही सरपंच म्हणतो योजना मी मंजूर करून आणली. गावातला मागचा कोणी मेंबर असेल तो म्हणतो मी मंजूर करून आणली. मग मीच ठरवून घेतलं की आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये जावं, ही भूमिपूजन करावं, दोन चार ठिकाणी मॅन्युअली जाऊन त्या ठिकाणी भूमिपूजन करावं. त्याप्रमाणे महेश दादांच्या निमंत्रणामधून मी आपल्या या गावामध्ये आणि या मतदारसंघामध्ये आलो. आणि आज जवळपास 1208 कोटी रुपयांचं सातारा जिल्ह्यामध्ये भूमिपूजन माझ्या हस्ते आणि महेश दादांच्या हस्ते पार पाडलं.